आदिवासी दिन जागतिक आदिवासी दिन गौरव यासाठी आपल्या राज्याच्या आराध्य दैवत शिव छत्रपती महाराज आपल्या देशाचे ज्याने घटना ले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले आदिवासींचे बिरसा मुंडा आणि या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या आदिम आधार या पतसंस्थेचे उद्घाटक आपल्या भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त मसाल साहेब या ठिकाणी आपले निजामपुरा पोलीस स्टेशनचे PI दर्डे साहेब या ठिकाणी ज्यांचं या संस्थेसाठी ज्यांना पकार खरोखरच या संस्थेच्या पतसंस्थेच्या बाबतीमध्ये ॲडव्होकेट भगतसाहेब या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष दीपाली पाटील या कार्यक्रमासाठी खास करून ज्या आमच्या केंद्रीय कमिटीने गेल्या 2 वर्षापासून या संस्था स्थापन व्हायला पाहिजे पतपेटीची शाखा ओपन झाली पाहिजे अशा प्रकारचं 2 वर्षापासून ज्यांची अतिशय मेहनत आहे ते आमच्या केंद्रीय कमिटीचे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आनंददादा पाटील या ठिकाणी ज्या खरोखरच तळमळीने आणि सतत या पतसंस्थेचं काम चांगल्या प्रकारे वाढावं म्हणून या पतसंस्थेच्या सचिव आणि त्यांचे मिस्टर सांबरे साहेब या ठिकाणी आणि झलके साहेबांचं सुनील झलके साहेबांचं तर त्यांना मला वाटतं ही संस्था उभारण्यासाठी सुरुवातीपासून तर आजपर्यंत जे शाखेचं उद्घाटन होईपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचं मार्गदर्शन लागलं आणि अनेक अडचणी आल्या पण त्या अडचणीला कुठेही न डबलता सगळे सर्व संचालक या ठिकाणी तन मन धनाने एक ठामपणे निर्णय घेतला की काही झालं तरी या ठाणे जिल्ह्याची शाखा ही पतसंस्था उभी राहिलीच पाहिजे अशा प्रकारचं निश्चित या सर्व संचालक या कंपनीने घेतलं आणि त्याचबरोबर केंद्रीय कमिटी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे त्याचबरोबर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त रिटायर माजी साहेब आयुक्त नाना झलके साहेब या कार्यक्रमाला आणि या संस्थेसाठी अतिशय चांगलं त्यांचं मार्गदर्शन आहे याने ज्या ठिकाणी मला वाटतं या कार्यक्रमाच्या ठिकाणी जे आमच्या बँकेचे मॅनेजर आहेत आमचे सहकारी आहेत कांबळी साहेब आज ते पालघरवरून इथे मला वाटतं इथे 8 दरम्यानमध्ये इथे पोचले म्हणजे समाजासाठी किती कलकल असेल त्यांना आज ते बँकेचे मॅनेजर रिटायरमेंट झाले आणि निष्कलंक असं त्यांनी जो या म्हणजे त्या बँकेचं कार्य केलं आणि ह्या ठिकाणी आदिवासी पतसंस्था ओपन होते वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन भेटलं आणि या ठिकाणी ते 8 इथेशा उपस्थित राहिले म्हणजे त्यांच्या मनामध्ये किती चांगल्या प्रकारचं एक आदिवासी समाजाची ही पतपेटी उभी राहते म्हणजे त्यांच्या अनेक अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये आहे या ठिकाणी खरं तर आपल्या या संस्थेसाठी किंवा या पतपेटीसाठी ज्याने सुरुवातीपासून म्हणजे ही संस्था उभी राहील रजिस्ट्रेशन होईल किंवा नाही असा विचार न करता अंजनी मस्कर त्यांचे पुत्र इथे बसलेच दोघे
पण आहेत त्यांचा सत्कार केला, त्यांनी या संस्थेचं रजिस्ट्रेशन होतं किंवा करार लावलेलं अशा प्रकारची त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 20 लाखाचे FD सर्टिफिकेट या संस्थेच्या अध्यक्ष किंवा जे सचिव वगैरे आमच्या सगळ्या मंडळाकडे त्यांनी सुपत्र केलं आणि खरोखरच त्यांनी 1 लाख रुपये सुद्धा या पतसंस्थेच्या डोनेशन म्हणून कार्य उभारण्यासाठी त्यांनी दिलं, त्यांचं मी आभारी आहे, धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी तसंच आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम दादा यांनी देखील 11 लाखाची FD या ठिकाणी या संस्थेला संस्था वाढावी म्हणून त्यांच्या मनापासून त्यांनी या ठिकाणी FD खोलण्याचं काम केलं आणि चांगलं कार्य व्हावं अशा प्रकारचं आम्हाला त्यांचं सुद्धा मार्गदर्शन असतं. या ठिकाणी पुरुषोत्तम बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत जाधव साहेब या ठिकाणी खरोखरच ज्यांचं मार्गदर्शन या विक्रमगडमधून आलेला मोरगा असेल, या ठिकाणून महाराले गावाचे असतील दीपक खांडेकर असतील, अशी सर्व जिल्ह्याची पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याची काही मंडळी आहे. मी आता सगळ्यांचं नाव घ्या, मला 2 मिनिटच बोलायला दिले, परंतु एक ज्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेलं कार्य कुठेतरी वाचन व्हावं म्हणून थोडस मी 2 मिनिटं आपल्याकडून मी वाढवून घेईन आणि अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी खरोखरच आज मसाल साहेबांनी मार्गदर्शन केलं की आम्ही खाजगीत बोलत होतो की आदिवासी समाजाला ज्या शासनाच्या योजना घेण्यासाठी याच ठिकाणी गेले 15 वर्षापासून 20 वर्षापासून करोडो रुपयाच्या योजना या ठिकाणी वाटप 100% माफच्या योजना या ठिकाणी म्हणजे वाटप केलेल्या आहेत, परंतु अशा प्रकारच्या करोडोच्या योजना राबलेल्या त्या गोष्टीला काही किंमत राहत नाही. आपण आदिवासी असलो तरी आपल्या स्वतःच्या हक्काचं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण कुठेतरी ठाम उभे राहिलो पाहिजे म्हणून या पतसंस्थेची संकल्पना भगतसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले 2 वर्षाच्या आधी अनंत दादा असतील किंवा आम्ही एक आपले याच्यामध्ये दुगारपाटा इथे मीटिंग झाली आणि त्या 2 वर्षापूर्वीचा मीटिंग झालेल्यानंतर आम्ही कार्यरत सगळे असलो, त्याचा खरं तर आज त्याच्या रूपामध्ये ही शाखा ओपन झाली. पण शाखा ओपन करण्यासाठी खरोखरच समाजाने मदत केलेली आहे, समाज पाठीशी आहे म्हणून शाखा उभा करू शकलो. आम्ही सगळे संचालक आणि सगळे केंद्रीय कमिटी आहे सगळ्यांचा सहकार्य मिळाला म्हणूनच शाखा ही ओपन झाली, म्हणजे आजच्या दिवशी उघडली गेली. पण शाखा उघडण्यासाठी अनेक प्रकारच्या अनेक देणग्या आल्या, अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा आल्या कारण या ठिकाणी खरोखरच आज शाखा ओपन रजिस्ट्रेशन करणं हे सोपं नाही, कारण आदिवासी पतसंस्था ही मला वाटतं 3-4 जिल्ह्यामधून ही पहिल्यांदा असेल, मी इतर जिल्ह्यांचं नाव घेणार नाही, मला वाटतं 3-4 जिल्ह्यामध्ये अशी आदिवासी पतसंस्था कुठेही रजिस्टर झालेली नाही. कारण आम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसला रजिस्ट्रेशन करायला गेल्यानंतर आम्हाला तिथला रेकॉर्ड बघून आम्हाला ते बोलतो का ही आदिवासी पतपेटी संस्था जिल्ह्याची संस्था कुठेही रजिस्ट्रेशन झालं, कारण शासनाचे अनेक प्रकारचे नियम असतात, त्या अनेक प्रकारचे नियम पार पाडण्यासाठी या ठिकाणी ॲडव्होकेट भगतसाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे अडचणी दूर झाल्या आणि शेवटी रजिस्ट्रेशन झालं आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी अनेक आदिवासी आपले बांधव जे आहेत 1600 सदस्य जवळजवळ या पतसंस्थेचे आहेत आणि 1600 सदस्यांचे डॉक्युमेंट जमा करणं त्यांच्या सगळ्या नियमामध्ये बसून ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं काही प्रमाणात त्रास झाला, परंतु आमच्या या सगळ्या भगतसाहेबांच्या आणि या केंद्रीय कमिटी आणि संचालक आणि सर्व देणगीदार वगैरे जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारची आज सुसज्ज या ठिकाणी. परंतु आज या ठिकाणी जरी संस्था रजिस्ट्रेशन झाली तर मला थोडक्यात हे बोलायचं आहे की आदिवासी पतसंस्था का रजिस्ट्रेशन झाली, तर आदिवासी पतसंस्था रजिस्ट्रेशन जरी असली तरी सर्व समाजाला या ठिकाणी खाता ओपन करता येतील, गुंतवणूक करता येईल आणि सगळ्या प्रकारचं या ठिकाणी खरोखरच भगतसाहेब या ठिकाणी
या धाब्या व्यवसायामध्ये किंवा हे बाहेरचे जे कर्मचारी आहेत आणि यूपी बिहार वगैरे अशा ठिकाणी आहेत आणि त्यांचं हे धाब्यावर 200-400 लोक काम करतात, तर त्यांना जे ज्या काही अडचणी आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये येऊन की त्यांची या ठिकाणी त्यांना त्यांच्या गावी पैसे पाठवण्यासाठी ज्या काही अडचणी आहेत इथून त्यांना भिवंडीला जायला लागतो आणि काही खर्च येतो, परंतु यासाठी पण भरपूर इथले कर्मचारी देखील या संस्थेमध्ये खाते खोलण्यासाठी उत्सुक आहेत आणि म्हणून मला वाटतं ह्या आपल्या समाजाने या चांगल्या प्रकारचं सगळ्यांनी सहकार्य केलं तर आपल्या ही पतपेटीच्या रूपामध्ये बँक होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि वेळ लागणार नाही असं मला वाटतं। चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी सगळ्या देणगीदारांनी केलं, मेहनत केली, त्याच्याबद्दल मी एक या संस्थेचं अध्यक्ष संस्थेचा चेअरमन म्हणून मी सगळ्यांचं ऋणी आहे आणि सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। माझे या ठिकाणी दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय आदिवासी।